सुमारे चारशे वर्षाची एकतेची परंपरा देणारे हजरत ख्वाजा पीर करीम अली शहा बाबा दर्गा उरुसाचे भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या हस्ते पवित्र निशान फडकविण्यात आले सतराशे सत्तेचाळीस साली हजरत पीक कमर अली शहा चिश्ती नावाने या दर्ग्याची स्थापना झाली होती दोन ते चार फेब्रुवारी या दरम्यान या ठिकाणी उरुस साजरा होणार आहे यावर्षीसुद्धा सालाबादाप्रमाणे संदल महाप्रसाद आणि विविध कार्यक्रम यांच्या नियोजनमधून उरुस होत आहे यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने उद्योजक बंदा नवाज मणियार महाराष्ट्र शासनाचे हज समिती सदस्य शकील काझी दरगा उरुस उत्सवाचे वंशज तौफिक खांडे ट्रस्टी मजहर पठाण डिझवाना दिदी सुफियान मुकादम वडेसाहेब मणियार ज्येष्ठ पत्रकार संजय कदम किरण बाथम शंकर वायदंडे अक्षय शार्दूल आदी मान्यवर सहभागी झाले होते सर्व पनवेलकर जनतेस जिल्हा व राज्यभरातून येणाऱ्या भाविकांनी परंपरेप्रमाणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन उत्सव समितीने केलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट